या घरची लक्ष्मी आहे ती. आधीच तिला काही कमी त्रास झालाय काय? आणि त्या लक्ष्मीच्या तोंडावर तू दार लावतोयस, तिला घरात बी घेणार झालास. राया, हे तुझ्या तरी मनाला पटतंय का? अरे तुम्हाला नसेल तिची किंमत, पण मला हाय. तिला असं घराबाहेर उभं राहणं नाही जम. थांब, मी दरवाजा उघडते. आत्या, तुम्हाला काय करायचंय? कुणाला आत घ्यायचं कुणाला नाही तो त्या नवरा बायकोंचा प्रश्न आहे. तुम्ही कशाला मध्ये पडताय? यो विधात्यांच्या घरातला प्रश्न आहे, माझ्या राया आणि कृष्णाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. कळलं का तुला? तुला तर आनंदच होत असल राया कृष्णाला घराबाहेर काढतो हे बघून. राया फुयाची भाऊस आहे, दरवाजा उघडे ना, मला घरात यायचंय. काय झालं कृष्णे? तुला घरी घेऊन येत, मग मी आता आले तर दरवाजाच उघडणं झालंय. मामे मामे मामे, मी असं काय वागले ग की ज्याने माझा राया माझ्यावर एवढा रागवलाय? मामे राया काय केलं कृष्णानं म्हणून तू तिच्याशी असं वागतोयस? सांग तरी. तिच्याशिवाय तुझा जीव गुदमरायचा या घरात, आणि तू लगेच इतका कसा बदललास? राया दार उघड. नको वाटत करूस पुयाचे, तो दरवाजा नाही उघडणार. ठीक आहे, जर तू कृष्णाला घरात घेणार नसशील तर आजपासून पुई आजी तुझ्यासाठी मेली म्हणून समज. आजी माझी काही चूक झाली असेल ना तर मला ओरड, मला रागव राया, पण माझ्याशी असं नातं थोडं नकोस राया. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मामी तुम्हाला खरंच वाटतं का माझं कृष्णावर प्रेम नाही म्हणून? माझ्या कृष्णाच्या प्रेमासाठी मी माझा जीव पण देऊ शकतो, पण तिचा जीव नाही घेऊ शकत. माझ्या कृष्णाच्या मरणाचं कारण मला नाही बनायचंय मामी, मला तिला जिवंत बघायचंय. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का कृष्णा? तू माझ्या मनातनं उतरलीयस, आता तुला माझ्या मनात जागा नाहीये. तू काय बी केलंस तरी हा राया उभ्या आयुष्यात तुला या घरात घेणार नाही, त्यामुळं निघून जाईत. अरे तूच मला सांगत होतास ना की आपल्या दोघांमध्ये गैरसमज झाले तर आपण ते एकमेकांना सांगून एकमेकांची बोलून घालूया. ही हित मग ही नाही तर कोण पाहिजे तुला? या घरची नातसून आई बाकीच्या खोगीर भरत्या घरात, आणि माझी नातसून बाहेर. हे बरं खपून घेईन मी. ही म्हातारी काय मला सुखानं जगून देणार नाही? आत्या हिला रायानी घरात घ्यायचं नाही म्हणून सांगितलंय. ती कोण ठरवणार? मी बघतेच त्याच्याकडं, पण त्याच्या आधी तुम्हाला सांगून ठेवती या, जर माझ्या कृष्णाला कोणी त्रास दिला मी हाय आणि तुम्ही हाय. ओ फुई आजी, पण रायालाच आवडणार नाही कृष्णा इथे थांबलेली. तो हे घर सोडून निघून जाईल तिला इथे बघितलं तर. तुम्हाला चालणार आहे का हे? मी पण बघतेस कसं घर सोडून जातोय तो. राया, ए राया बाहेर ये. आता अजिबात त्याचा हट्टीपणा चालून घेणार नाही मी. राया बाहेर कोण आले बघ? मी कृष्णाला घेऊन आले, ये बोल आणि तुमच्यातला वाद मिटून टाक. तुम्ही त्याला किती बी आवाज द्या तो बाहेर नाही येणार. मी पण बघते कसा नाही येत तो. अहो आत्या, तो घरात असेल तर बाहेर येईल ना. घरातच नाही, बाहेर गेलाय. बाहेरच गेलाय ना, येईल परत. तो आल्यावर बघतेस त्याच्याकडं. कृष्ण तू जा तुझ्या खोलीत, तुलाही यातल्या कोणी त्रास दिला ना तर मला सांग, मी बघतेस यांच्याकडं. राया आला की आवाज दे आणि त्याच्याकडं पण बघती. मी एवढं मोठं काय गुन्हा केला ज्याची एवढी मोठी शिक्षा देतोय तुम्हाला? नोकर काय करतोय? सोड तिला. अरे राया काय झालं तुला आज? तुम्ही किती बी प्रयत्न करा पण राया आता ह्या म्हातारीचं ऐकल असं नाही वाटत मला. चालतो इथं.
खबरदार जर परत या घरात पाऊल ठेवलंस तर या विधात्यांच्या घराचा आणि तुझा संबंध कायमचा संपलाय. तुझ्या जरा जरी लाज आणि स्वाभिमान शिल्लक असल ना तर परत या घराचा उंबरठा ओलांडणार नाहीस. परत या घरात पाऊल ठेवायचं नाहीस तू. थांबाया तुमची हिम्मत कशी झाली विधातेच्या चुलीला घराच्या बाहेर काढायची. राया ओ काय करता है आमची तुमच्याकडनं ही अपेक्षा नाहीये. तुम्ही कृष्णाला घराच्या बाहेर काढलं तुम्ही. भाऊसाहेब मला नाही राहायचंय कृष्णासोबत. काय बोलताय तुम्ही. कळतंय का तुम्हाला तुमचं डोकं ठिकाणावर आहे का राया. की तुमच्या आईने जो तमाशा केला तो तुमच्या डोक्यात गेला म्हणून तुम्ही असं वागताय. त्यात आईचा काही बी संबंध नाही. तो माझा निर्णय आहे. या गोष्टीवर आम्ही कसा विश्वास ठेवायचा. जी कृष्णा घरात नव्हती म्हणून तुमचा जीव कासावीस होत होता. ती कधी घरात येईल याच्यासाठी तुम्ही तळमळत होता. स्वतःच्या जीवाची बाजी लावली होती. जगाशी लढत होता. आज तीच कृष्णा तुम्हाला या घरात नकोय आम्ही कसा विश्वास ठेवायचा राया. माफ करा मला भाऊसाहेब पण माझ्याकडे याचं उत्तर नाहीये. मी जो निर्णय घेतलाय तो नीट विचार करूनच घेतलाय. आणि मी माझ्या निर्णयावरून माघारी हटणार नाही. ठीक आहे मग आमच्या डोळ्यात डोळे घालून सांगा असं काय घडलं की तुमच्यावर हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आम्हाला कळायलाच पाहिजे राय. कृष्णाचा मृत्यू दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहेस राया. तू जितका तिच्या जवळ जाशील तितकाच मृत्यू कृष्णाच्या जवळ येत राहील. आता तूच ठरव या मृत्यूशी कसं लढायचं ते. मग आता तुम्हीच सांगा भाऊसाहेब मी कृष्णाला परत मरणाच्या दारात कसं ढकलू. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का राया. अहो असं भंपक गोष्टीवर विश्वास ठेवून तुम्ही नातं तोडताय. ह्याने ना तुम्ही दोन मृत्यूला कारणीभूत ठरताय. एक तुमच्या स्वतःच्या आणि एक त्या कृष्णाच्या. राया अहो हे सगळं थोतांड असतं. नका विश्वास ठेवू याच्यावर. भाऊ तुम्ही स्वतः बघितले कृष्णा कित्येक वेळा मरणाच्या दारातन परत आली आणि ही वेळ तिच्यावर लग्नानंतरच आली. मी तिला परत मरणाच्या दारात नाही उभं करू शकत. तुम्ही स्वतः माझ्या जागेवर उभा राहून विचार करा मग तुम्हाला कळेल. माझ्यामुळे कृष्णाचा जीव गेलेला मला नाही चालणार भाऊसाहेब. कृष्णाच्या जीवाचं जर बरं वाईट झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत. आणि असल्या अंधश्रद्धेवर थोतांडावर विश्वास ठेवून जर का तुम्ही कृष्णाला घराच्या बाहेर काढलं ना राया तर आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही. अहो कृष्णा जर आता घर सोडून गेली ना तर परत नाही येणार. जगू शकाल तुम्ही कृष्णाशिवाय. नका गमवू कृष्णाला. ऐक माझ तू आता रायाला कायमचं गमावलेस. त्याच्यामुळं ही अशी वाट बघत बसून काय होणार नाही. मलाही तसंच वाटतंय. तो तुझ्यापासून मनाने लांब गेला असेल ना तर मग भाऊसाहेबांनी कितीही जबरदस्ती केली त्याला कितीही तुझ्यासोबत राहायला सांगितलं ना तरी काय उपयोग आहे ग त्याचा. मला माझं मन सांगतंय राया हे जे काय करतोय त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे. नाहीतर माझा राया माझ्याशी कधीच असं वागणार नाही. अगं कशाला मनाची समजूत घालत्यास.
काय जरी झालं ना तरी मी हीच खरं आहे की रायाला तू ह्या घरात नको आहेस आणि तू काय तुझा हट्ट सोडत नाहीस. रंजे हे दोघांच्यात काय बोलणं झालं ते कळलं का ग? काय झालं कृष्णे? आली बघ ही दोघं आता पदर पसरायला. हे ते का बसल्यास? रायाने घेतलं नाही का तुला घरात? नाही ना, हकलून दिली ग. समद सामान बाहेर फेकलं. पाक पाक लाज काढली हिजी. पर आशे काय बी म्हण, तुझी कृष्णी का नाही लई धीराची आहे बघ. एवढं हडतूड केलं तिला रायानं, पर तुझी कृष्णी काही घर सोडाय तयार नाही. मला कळतंय तुमचं टोमणं, पण आम्ही आमचा स्वाभिमान गुंडाळून नाही ठेवलाय. आज काढलं का नाही नवऱ्याने घराबाहेर? रंजना आत्या, तू आता काळजीच करू नकोस. मी आता आले ना या घरात, मी आता तुला तुझा मान परत मिळवून देईन आणि रायाला तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे हे पटवून दे. पण रंजे काय ग, आज पातूर त्या कृष्णीला वाईट जरी सर म्हणलं तरी बी ह्या आशीच्या बुडाला आग लागायची. आणि आता एवढं समद होऊन बी ती आशी गप कशी काय राहिली ग? का ह्या समद्यात त्या आशीचा आणि कृष्णीचा काय डाव तर नसेल ना? त्या दोघींमुळे तर माझ्या रायाला त्रास झाला ना, तर त्या दोघीसनी पण सोडणार नाही मी. खूप आनंद झाला असेल ना आज तुम्हाला. अहो, तुम्ही तुमच्या सुनेला आज घराच्या बाहेर काढलंय. स्वतःच्या लेखाच्या संसाराची वाट लावलीये. साध काम नाही केलंय, खूप मोठं काम आहे, अवघड काम आहे. चला, झालं तुमच्या मनासारखं. ओ रंजना, आमच्याकडे बघा ना एकदा. आम्हाला तुमची लाज वाटताय तुम्ही आमच्या बायको आहात म्हणून. आम्हाला लाज वाटते तुम्ही आमच्या लेकाच्या आई आहात म्हणून. आमच्या अख्ख्या खानदानात अशी आई झाली नाही जिला स्वतःच्या पोराचं सुख बघावलं नाही. दुर्दैवी आहे माझा पोरगा जो तुमच्या पोटी जन्माला आला. तुमच्या आई म्हणून तुम्ही कलंक आहात, कलंक. काय करतोयस कृष्णा? याच अग्नीच्या साक्षीनं तुझ्या सोबत सात फेरं घेऊन मी हे नातं जोडलं होतं ना. आता याच अग्नीच्या साक्षीनं मी हे नातं तोडतोय. ती बी उलट फेरं घेऊन. हीच ती जागा आहे ना जिथं आपण एकमेकांना वचन दिलं होत. असे नको करू राय, सोड. राया नको राय असं करू राय. याच जागेवर आपण एकमेकांसोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली होती ना. राया नको ना असं करू.
याच जागेने आपल्याला एकमेकांच्या जवळ आणलं होतं ना. आता इथूनच आपण एकमेकांपासून लांब जाण्याला सुरुवात होईल. संपवलं सगळं. बघ कृष्ण, आपल्या नात्याची चिता जळतीये. आज आपलं नातं संपलं. त्याचे अंत्यसंस्कार पार पाडले. कृष्णा, तुझा आणि माझा संबंध इथंच कायमचा संपला. तुला शपथ आहे माझी, परत जर माझ्या घरात पाऊल ठेवशील तर माझं मेलेलं तोंड बघशील. पाक मध्यरात होत आली तरी बी पोरगी कशी आली नाही अजून. मला काळजी वाटायला लागली तिची. अशी नको काळजी करू, येतच असेल ती. अहो, यायचं असतं तर एवढा वेळ लावलाच नसतं तिने. तिला माहित आहे, तिला वाईट जरी उशीर झाला ना यायला तर मी काळजी करत बसते. आणि मागचं काही दिवस जी काय घडतंय तिच्या बाबतीत ती बघता माझ्या काळजीच पाणी होत आहे. मला काहीच कळलं. हो, एक तर 2-3 वेळा तिच्या जीवावर बेतलंय आणि आणखीन तिला काही झालं ना आता तर मी नाही सहन करू शकणार. आशी, काय बाय मनात आणू नको. काय होत नाही आपल्या कृष्णाला. मला तर वाटतं धाकल्या मालकाने तिला घरात घेतलं असेल आणि तिथं ठेवून घेतलं असेल म्हणून आली नसेल ती. कृष्णाला जर काही झालं तर मी तरी कसं जगू मामी. म्हणूनच मी ठरवलंय माझ्या कृष्णापासून कायमचं लांब जायचं. नाही, ते शक्य नाही. जावे पप्पू नाही घेणार तिला घरात. का घरात घेणार नाही? ती नाही सांगू शकत मी तुम्हाला. हो, तुम्ही तिला फोन लावा. अगं, मगाच्यापासून कितीतरी फोन लावलं, फोन स्विच ऑफ होती तिचा. अरे देवा, आता कुठे उडकायची हिला. मी परत एकदा फोन लावा ना. ठीक आहे. काल तर लय भीती वाटते. आता डोक्यात नको नको ते विचार येत आहेत. नाही लागत. तुम्ही चला माझ्याबरोबर बाहेर, आपण उडकूयात तिला. चला पड्डीशी. आवो आवो, कृष्णीचा ताप वाईस बी कमी नाही झालाय. तरी रातभर मी तिच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्टे ठेवत होते, तरी बी ताप कमी नाहीये. मला तर तिची लई काळजी वाटायला लागले. बघा, तुम्ही एक काम करा, जाऊन डॉक्टर्सनी घेऊन या. होय, घेऊन येऊ. तुम्ही कसं करायचं, तिलाच घेऊन जाऊ. गरज पडली तर लगेच ऍडमिट पण करता येईल. अहो नाही, नको. तिची अवस्था बघितलीत कशी झाली आहे ती. तुम्ही एक काम करा, आधी डॉक्टर्सनी घेऊन या, मग ते म्हणले ऍडमिट करावं लागेल तर बघू काय करायचं ते. हा ठीक आहे, तू तिच्यावर लक्ष ठेव. अगं, उठून कशा पायी बसलीस? व्हायचा आराम करायचा ना ग कृष्णे. हा, बर मी आलेच. हा, मीठ मोहरी घेऊन येते. कोणाची दृष्ट लागली माझ्या लेकीला काय माहित. आल्या गेल्याची, घरातल्यांची, बाहेरच्यांची, भूताखेताची, कुणाची नजर नको लागायला माझ्या लेकीला. कृष्णे, बाय व्हायच काहीतरी खाऊन घेतेस का ग? तुझ्या आवडीचं काय करू सांग बघू. नाही ते काम करते, गरम गरम दूधच आणते तुझ्यासाठी. हा कृष्णे, व्हायच. कुठे गेली पोरगी? तुला कसं समजवू कृष्णा? तुलाही असं बघून लई त्रास होतोय मला. तू आता माझ्यासोबत नसणार आहेस ही गोष्ट तुला आणि मला आता स्वीकारावीच लागल.
मी तुझ्यापासून लांब जायचा प्रयत्न करतोय तरी तू परत परत माझ्याजवळ येतेस का? मला तुझा विसर पडू देत नाहीयेस? मला विसरायचं आहे तुला, मला लांब जायचं आहे तुझ्यापासून, मला नकोस तू माझ्या आयुष्यात। डाया बरं झालं तू उठलास, हे बघ मी तुझ्यासाठी छान चहा घेऊन आले, गरम गरम पिऊन घे बरं वाटेल। राया राया तू का आली असत? चहा घेऊन आले तुझ्यासाठी, कसल्या विचारात हरवला होतास रे? नाही कसला नाही। आता असं वागणार ना तू माझ्याशी? अरे मैत्रीण आहे मी तुझी, मला तुझे हाल बघवत नाहीत रे, बघ जरा स्वतःकडे काय करून घेतले स्वतःच। नक्की काय झालंय रे तुझ्यात आणि कृष्णात, सांग मला। हे बघ मी तुला काहीतरी मदत करू शकेन ना म्हणून विचारते। बघ कृष्ण, आपल्या नात्याची चिता जळतीये, त्याचे अंत्यसंस्कार पार पाडले मी। कृष्णा तुझा आणि माझा संबंध इथंच कायमचा संपला। राया काय झालं, का थांबलास बाहेर? कृष्णा वाट बघतीय, जा तिला घेऊन या। नाही जमणार पुयाचे, मी नाही जाऊ शकत। तुला कळलं कसं राया, तू जर गेलास नाही तर आयुष्यभर तुझी वाट बघत दारातच उभी राहील। तुला नातं तोडायचंय पण तिला नाही तोडायचंय राया, ती आतल्या तुटून जीव सोडल पण नातं नाही तोडणार। ठीक आहे मग मी तिला ते नातं तोडायला भाग पाडीन। तिला जर एवढं सांगून मी कळत नसेल ना तर मला पुढचं पाऊल उचलावंच लागत। अगं अंतर काय केलंस, एवढा कसला दूर झालाय? अगं ते आज होळी होती ना म्हणून मी पुरणपोळीची डाळ शिजत घातली होती, जळली वाटत। अगं पण तुला कुणीही उद्योग करायला सांगितला होता, आपल्याला नाही जमत त्या गोष्टी करायला कशाला जायचं? आता जमत नाही म्हणून घरची कामं सोडूनच द्यायची का? काहीच करायचं नाही का? सांग ना रंजना आत्या, मी आता या घरची सून आहे तर माझी काही कर्तव्य आहेत की नाही? का सगळ्या जबाबदाऱ्या झटकून द्यायच्या मी? मग माझ्यात आणि कृष्णात काय फरक राहील? आता माझ्या ध्यानात आलं ही समद कशासाठी चाललंय ती, रंजीला खुश करायचं असेल हिला तर बाया फायदाच आहे माझा त्यात। मी किती मनापासून करत होते सगळं पण गुलियात त्याला माझं कौतुकच नाही। रडू नको सांतर, अगं तू हे सगळं मनापासून करती असण हेच लई झालं। रंजी म्हणते ते बरोबर आहे, अगं पर आम्ही दोघे असताना करायचं ना। मी तुला ही घरातली कामं करत जा, ही घर आपलंच आहे असं समजून समद करत जा असं सांगितलं म्हणून लगेच कामाला लागलीस मी। मग आता तुमचा शब्द कसा म्हणणार ना मी गुलियात्या, तुम्ही मला शिकवा सगळं, तुम्ही अख्खा स्वयंपाक करा मी बघत बसते। अग मी शिकवलं असतं तुला पण माझी पाटा ना अशी दुखत्या का नाही? रंजे आजचे दिवस तूच बघ बाय, काही गरज नाहीये पण आज पुरणपोळी करायची। राया उदास असताना मला नाही कुठला सण साजरा करायचा। अगं रंजे असं काय करतेस, राया आधीच नाराज आहे, त्याला या नाराजगीतनं बाहेर काढायचं का आपण मी तोंड पडून बसायचं? हो ना आत्या, आपण होळी साजरी केली पाहिजे, घर कसं प्रसन्न ठेवलं पाहिजे म्हणजे रायाचं मन पण रमेल इथे आणि तो हळूहळू कृष्णाला विसरून जाईल। अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ अंतरा। रंजे ती कृष्णी तर ह्या घरात न गेलीच पर ह्या होळी बरोबर ह्या कृष्णीच्या आठवणी बी आपण होळीत नसू हा करूया आणि ही होळी आनंदात साजरी करूया। ठीक आहे मग करतेस ना गुली अत्त्या पोळ्या? अगं केल्या असत्या पर लय माझी कंबर दुखत्या। रंजे बघ बाय आजचे दिवस तेवढं आय 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 ग ।
राया राया तू आलास मला माहित होतं मला माहित होतं तू येशील आणि या होळीच्या पवित्र दिवशी मला म्हणशील घरी चल त्याच्यावर साया कर कसली कागद आहे ती रे आपल्या घटस्फोटाची काय बोलतेस तू काय करायला निघालेस तू कृष्णा याच्यावर सह्या कर मला वकिलाला पेपर द्यायची आहे ती आणि यानंतर आपला संबंध संपला परत कधीच मला भेटायचा प्रयत्न करू नकोस नाही तू असं नाही करू शकत माझ्यासोबत तुला माहिती आहे मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी सगळं मी मरू नये म्हणून करतोयस ना अरे मग तुला का गळत कि तू मला तुझ्या बसन लाभ केलंस तर मी मरत जाईन मी मरून जाईन तो कोणा एवढी मोठी शिक्षा देऊ नको देऊ माझा निर्णय झालाय मी माझ्या निर्णयावर ठाम आहे जग इकडचं तिकडं झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही त्यामुळे ह्याच्यावर सह्या कर माझ्या आयुष्यातनं निघून जा कृष्णा ह्याच्यावर सह्या कर माझ्याकडे येईल नाही बोला सरपंच काय काम काढलं अहो आम्ही नावाचं सरपंच सगळी सूत्र तर विद्या त्यांच्या बंगल्यात ना हलत्यात अहो तुम्ही किंग मेकर आहे गावचं तुम्ही राजकारणात आला नाही हे बरंय नाहीतर आमच्या सगळ्यांची सुट्टी केली असतील बघा आम्हाला राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस आहे बोला काय काम काढलंय भाऊसाहेब जत्रा जवळ आली आणि आमची सर्वांची अशी इच्छा आहे यावर्षी राया आणि कृष्णातायांच्या हातून देवीची पूजा आणि यात्रेचं उद्घाटन व्हावं होय खरंय की अहो राया आणि कृष्णा वहिनीलाच हा मान मिळाला पाहिजे कसंय भाऊसाहेब अहो कृष्णानं या गावाचं नाव खूप मोठं केलं आणि रायानं पण खूप मेहनत घेतली त्याच्यासाठी अहो दोघांचं लय उपकार आहे त्या गावावर त्याची थोडीफार परतफेड आम्हाला करू दे की नाही जमणार आम्ही दोघं पूजा नाही करू शकत राया लय मोठा मान येऊ आणि असा पण हा मान दरवर्षी तुमच्या घरातच असतो दरवर्षी भाऊ आणि रंजनवाईनी पूजा करायच्या आता ही जबाबदारी तुम्ही खांद्यावर घेतली पाहिजे तुम्ही द्याल ती जबाबदारी खांद्यावर घ्यायला तयार आहे मी अख्खी जत्रा म्हणलं तरी राया एकटा पार पाडत कृष्णासोबत पूजा करायला काय सांगू नका मला जमणार नाही अहो भाऊसाहेब तुम्ही तरी सांगा काहीतरी आयुष्यात आजपर्यंत आम्ही कधीच कोणावर जबरदस्ती केली नाही जो तो ज्याचा त्याचा निर्णय घ्यायला समर्थ रायाला जर हा मान नको असेल तर त्याच्या जागी मी आणि रितिक करतो नाही नाही अहो हा मान वेदा त्यांचा तुम्ही विधात्यांच्या घरात जरी राहत असला ना तरी विधाते नाही होऊ शकत आणि आमच्या मर्जीनं आम्ही हा मान काही दुसऱ्या कोणाला देऊ शकत नाही आता भाऊसाहेबांनी सांगितलं तर मात्र आमची काय हरकत नाही पण तरी पण आम्हाला एकदा वाटतं की रायानं जरा एकदा विचार करावा माझा विचार झालाय आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे
हार पण थांबा 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 कुणाच्या हाता पाय पडण्याची काही गरज नाही. नुकतंच लग्न झालेलं गावातलं एखाद गरीब जोडपं बघा, त्यांच्या हातनं पूजा कर, त्यांना मान द्या. एकाच घरात. मला माफ कर कृष्णा, मी लई चुकीचं वागतोय तुझ्याशी, लई चुकीचं. खर तर तुझ्याशी वाईट वागताना मी स्वतःच्याच मनातनं उतरत चाललोय, मला माफ कर. मला किती बी त्रास झाला तरी तू जगावीस म्हणून तुझ्यापासून लांब जाण्याचा हा त्रास सहन करतच जगाव लागणार आहे. ती स्वप्न बघितली होती आपण संसाराची, आणि मी ती सगळी मोडून टाकली कृष्णा. आज तुझ्याकडनं देवीच्या पूजेचा मान पण हिरावून घेतला मी. मला माफ कर, हे घर मला खायला उठतंय. इथल्या भिंतींना, दरवाजाला, इथल्या प्रत्येक कोपऱ्याला तुझी सवय झाली आहे कृष्णा. आता तुझ्याशिवाय एकटा मी इथं कसा जगू, कसा जगू कृष्णा. गुरुजी, ये बस. आवश्यक त्या गोष्टी आणल्यास ना. हो गुरुजी. जन्म तारीख, जन्म वेळ, जन्मस्थान सर्व काही बरोबर आहे ना? होय गुरुजी. ठीक आहे, बघूया काय उपाय निघतोय का ते. अरे हो, अरे हो, काय झालं? एवढं टेन्शन का दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर? कृष्णाच्या कुंडलीत काहीच उपाय नाहीये का? आम्ही एकमेकांपासून लांब राहणं हीच लिहिलंय का? येत्या 7 दिवसात कृष्णाचा मृत्यू आठळ आहे. हरिओम.